पंकजाताई मुंडे, प्रकाश शेंडगे, हां पडळकर, गोपीचंद्रराव पडळकर आमदार, अंतिम पोहरा असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोद्री जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे ते आम्ही सगळे तिथे हजर होतो. खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं, त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही, ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू, देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे कारवाई होईल. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात, म्हणजे ओबीसीतून, ईडब्ल्यूएसमधून, आणखीन एसईबीसीमधून, हे असे वेगवेगळ्या ह्याच्यातून करत असतात. तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली एक कल्पना आलेली आहे, तिचा आम्ही स्वीकार करू, जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल, जो जी कोणी व्यक्ती असेल, ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल, सरकारला फसवलं जाणार नाही. मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल. सगळे सुविधेच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठा उहापोह झाला.